तुम्हाला सगळ्यांना कसे आहात? फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आहे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर डायरेक्ट फ्रॉम किचन. मी जस्ट आलो. किती सेकंड झाले? 3-4 सेकंड पण असतील. आले 4 सेकंड झाले आणि कॅमेरा चालू केलेला आहे. काय माहिती, मला असं खूप ट्रेनमध्ये चुलम असलेली की एक व्लॉग करू इकडे, पण मी केलं नाही. बायकोचं रेसिपी बघितली तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे 15 दिवस, म्हणजे ही काय बोलतात, वारसा फ्रॉम माय सासू मां. तर आमच्या कन्याच्या घरामध्ये वाटण कसं आम्ही 15 दिवस, तुम्ही पूर्ण काही खराब न होता तशीच टेस्ट राहील असं वाटण कसं करू शकता, त्याचा एक रेसिपी आहे. काही नाही, पाणी न टाकायचं त्याच्यात वाटणामध्ये. आणि नाही, आता एक जोक झाला. मी जसं अंधेरी स्टेशनला उतरलो मेट्रोमधला, तर समोर अशी एक मुलगी आली आणि ती बोलते नाही सरत आहे असं केलं. नाव लक्षात नाही तुम्हाला, युट्यूबर आहे दुबे. ती बोललो हो. ताई ताई बोलले, ताई विसरला आहे. तुम्ही व्हिडिओ ना टाकले बरेच दिवस. व्हिडिओ ना टाकले मी. आणि असंच होतंय बरेच जणांचे, म्हणजे असे की तुम्ही व्हिडिओ ना टाकत तर नोटिफिकेशन तुम्हाला जात नाही. आणि असं काय ना, फ्रिक्वेन्सी कमी आहे त्याच्यामुळे ते रेकमेंडेशन मध्ये पण आमचा व्हिडिओ येत नाही, मग लोक आम्हाला विसरत चालली आहेत. आणि असंच होत राहिलं तर आपला चॅनल पण आपल्याला विसरून जाईल एक दिवशी. जेव्हा सगळे असे काय होतात विसरणार मला, तेव्हा मी अशी तेला रेसिपी बनवते. काय वाटण्याची कोकण स्पेशल. मी ऍक्च्युली 2 हफ्ते कामाला गेलो होतो. मी वर्क फ्रॉम होम करत होते. तर माझ्या ऑफिसला शरद तू आगे ऑफिस. ठीक आहे, आता मी थोडं फ्रेश अप होतो आणि मग व्लॉग कंटिन्यू करतो. तुझी रेसिपी सांगा ना, तू रेसिपी दाखव. नाही मी दाखवते, पण आता हे मिक्सर चालू करणार. ठीक आहे, तोपर्यंत मी आंघोळ करतो आणि मग तुम्हाला भेटतो. चला कॅमेरामॅन आंघोळीला गेलाय, त्याच्यामुळे पुढची जी रेसिपी व्लॉग आहे तो मी कंटिन्यू करते. तर मी तुम्हाला दाखवलेलं की मी हे जे कांदा खोबरा वाटलंय ते वाटून घेतलंय आणि इथे मला आंघोळ्या काढायचे आहेत. तर दाखवते मी आता. हे आहे माझं वाटण. याच्यामध्ये मी बिलकुल पण पाणी नाही घातलं आहे. कांदा, आलं लसूण, सुकं खोबरं आणि थोडं ओलं खोबरं भाजून ते वाटून घेतलं. जेव्हा तुम्ही पाणी घालत नाही तेव्हा 10-15 दिवस आरामात हे फ्रीजमध्ये राहतं तसंच्या तसं, आणि टेस्ट पण काही बदलत नाही. तर हे आहे माझं आंबोळीचं पीठ आणि वाटाण्याची उसळ फोडणीला दिली का माझं जेवण रेडी. आणि इथे आता मी ज्याच्यामध्ये कांदा आणि खोबरं भाजलं होतं त्या भांड्यामध्ये भाजी करणार आहे. पहिलं टाकते जिरं, त्याच्यानंतर जाणार आहे याच्यामध्ये वाटण. मसाला जो वाटलाय तो टाकते. चांगलं तेलावरती परतून झालं की मी मसाला टाकणार आहे याच्यामध्ये. मसाला थोडा परतून झाला की त्याच्यामध्ये हळद आणि मसाला. कोकण वैभव स्पेशल मांदवणी मसाला. आणि आता या
मसाल्यामध्ये मी टाकणार आहे बटाणे शिजवलेले आणि पाणी. थोडं शिजवणार आहे. कोथिंबीरच्या जागी मी आज टाकणार आहे कसुरी मेथी कारण कोथिंबीर सध्या अवेलेबल नाही आहे माझ्याकडे. जास्त जाड नाही करणार आहे, पातळच ठेवणार आहे कारण उसळ आहे, भाताबरोबर सुद्धा तेच खाणार आहे. त्याच्यामुळे वाटाण्याची उसळ कोळली पाहिजे. उकळली का रेसिपी तयार आणि मग ही आंबोळ्या कडक. आणि आता माझ्या या वाटाण्याच्या काय बोलतात ते काय म्हणतात शरद वटाण्याच्या सांबाराला उकळी आली आहे आणि मी आज आता टाकते त्याच्यामध्ये थोडी कसुरी मेथी. त्याच्यात कोथिंबीरच टाकतात पण मी काय माहिती नवीन ट्राय मारला आहे जरा. चलो रेसिपी रेडी आहे. आंबोळ्या काढायला सुरुवात केलेली आहे. वा 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 आंबोळ्या काळ्या वाटाण्याची उसळ अस्तर काय अस्तर काय वा 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 मस्त. आज तू इथे चंपू घाल तेल तेल लावले जरा मी बरं नाही वाटत तुला. मी बरी आहे असंच तेल पाहिजे असं जरा काय म्हणतात ते मसाज बरोबर. हो माझा अवतार प्लीज इग्नोर करा. मी नेहमी असंच सांगते असं म्हणते तुम्ही ही मुलगी नेहमी हेच पण तुला बरेच तू अशीच छान दिसतेस. तू इथे अशीच छान दिसते अशी अशी. आणि बाय द वे आपली आंबोळी तयार होते त्याच्या अगोदर मला एक गोष्ट सांगायची. मी जेव्हा हक्का नूडल्सचा व्हिडिओ बनवत होतो हक्का नूडल्सचा होतो व्हेज नूडल्सवाला तर मला खूप अशी तलब लागली होती उकडीचे मोदक खायची. तर मी त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की मला उकडीचे मोदक खायची म्हणजे एकदम काय होतं एकदम आतुरत लागली आणि नेक्स्ट डे संकष्टी होती जी मला माहितीच नव्हती माझ्या चुकून असं म्हणजे न कर तोंडातून निघून गेलो होतो आणि बऱ्याच जणींनी मला मेसेज पण केला आमच्याकडे ये संकष्टीला मोदक खायला. आपल्याला काय जाता येत नाही खूप लांब राहतो पण नक्की सगळ्यांच्या घरी पण माझ्या बायकोनी माझ्यासाठी उकडीचे मोदक काल आणले. तर छोटासा क्लिप आहे तो बघा त्याच्यामध्ये माझे डोळे दिसत नाही कारण अंधार झाला होता काळा काळा. हो थँक्यू सो मच तू मोदक आणल्याबद्दल. कुठं आणलीस तू मोदक ते सांगशील प्लीज. मी ऍक्च्युली माझ्या वेअरहाऊसला गेली होती अंधेरीला. तुला ट्रेन मध्ये म्हणजे विचार करा एका काकीने म्हणजे त्या एकदम गरम पिशवी अशी वाफ करते ना तशी झाली होती की त्या जस्ट घेऊन आल्या होत्या आणि बेसन लाडू होते त्यांच्याकडे मेथी लाडू होते आणि उकडीचे मोदक होते. काकीने वाटतं माझं लाडू पाहिजे का लाडू उकडीचे मोदक पण आहेत आणि उकडीचे मोदक बोलल्यावरती मला असं झालं बाबा कुठे होत्या या काकी. काकी माझ्यासाठी झाल्या काकींना समर्थांनी पाठवलं की ते तो माझा एक मुलगा आहे तिकडे भोईसरला त्याच्यासाठी मोदक घेऊन जा आणि खरंच जर एकदम क्लास मोदक होते एवढे मोठे मोठे होते. सरप्राईज आहे काय सरप्राईज समोसा पाव अजून काहीतरी म्हणजे मोदक चला या जेवायला सगळ्यांनी भूक लागली तुझ्याची मला. भूक लागली मला ऍक्च्युली कंट्रोल नाही करू शकत. रिएक्शन हो सगळ्यामध्ये यायचे असते हो म्हणजे काय थांबा पुढे चिकन
शिकली पण मला जेवण शिकली थैंक यू हो आता मला लक्षात आलं की तुम्ही रेसिपीचा पूर्ण ब्लॉग बघितला असेल तर तुम्ही म्हणाल कृतिका मीठ नाही टाकलं आणि हे मला बरं झालं की मी नाही टाकलं कारण मी बटाणे जेव्हा शिजवले कुकरमध्ये तेव्हा त्याच्यात मी ऑलरेडी चवीप्रमाणे मीठ टाकलं होतं वाटत नाही मिठाचं हो कारण आम्हाला दोघांना आणि मला एवढी जोराची भूक लागली आहे ना तर असा हा टेस्टी रेसिपीचा ब्लॉग आणि छोटासा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या ब्लॉग आता मोदक बनवायला सांगा तिला प्लीज कमेंटमध्ये उकडीचे मोदक बनव ते खूप डिफिकल्ट टास्क आहे यूट्यूबवर व्हिडिओ बघ तरी ऐक ना यूट्यूबवर व्हिडिओ बघितलं तरी चालेल पण बनवून दाखव ठीक आहे चालेल चलो बाय बाय